आपल्याकडून कुठली प्रतिक्रिया येत नाही, अशा किरकोळ आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, मी देण्याची आवश्यकता नाही. मी काय सांगितलं की अशा किरकोळ आरोपांना मी भेट घालत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. ज्यांचं लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी डिपॉझिट घालवलं आणि ज्यांचं लोकसभेत डिपॉझिट गेलं त्यांच्या वक्तव्याला सुद्धा मी पण गांभीर्यानं घेत नाही. जर त्यांनी उद्या माझ्यावर आरोप केले तर माझे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील. नाही पण कधीतरी आपण म्हटलं होतं की राजू शेट्टी हे माझे गुरु आहेत. मी असं कधीच म्हटलो नाही. माझं एक स्टेटमेंट दाखवा आतापर्यंत, राजू शेट्टी माझे गुरु आहेत असं मी कधी म्हटलो नाही. स्वर्गीय शरद जोशी आमचे गुरु आहेत, कारण मी 11वी 12वीला असताना मी स्वर्गीय शरद जोशींच्या संपर्कात आलो आणि स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या अनेक शिबिरांमधला मी विद्यार्थी आहे. त्यामुळे शेतकरी चळवळीतले आमचे गुरु हे स्वर्गीय शरद जोशी आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.